नमस्कार मित्रांनो अभ्यास करता येत ना तुम्ही अभ्यास केलाच पाहिजे म्हणजे अभ्यासाला दुसरा कुठलाच पर्याय नाही हे माझं अतिशय पक्क मत आहे परंतु अभ्यासासोबतच तो अभ्यास कसा करावा या बाबतीत मी तुम्हाला काही मार्गदर्शन करणार आहे मी प्राध्यापक डॉक्टर राज त्रिभुवन तुमच्यासाठी घेऊन आला आहे प्रेपजिशन ऑफ डिरेक्शन आज म्हणजे आपण काल बघितलं प्रेपजिशन ऑफ प्लेस म्हणजे जागेचे कुठले प्रेपोजिशन्स असतात जे जागा दर्शवतात आज आपण बघणार की डिरेक्शन म्हणजे दिशादर्शक आपण ज्याला म्हणू म्हणजे दिशा दर्शक, दर्शक प्रेपोजिशन का महत्वाचं आहे आज मी तुम्हाला हे देखील सांगणार आहे की कुठल्याही भाषेतलं व्याकरण खास करून इंग्रजी संदर्भात आपण बोलू म्हणजे आपली गोष्ट पक्की असेल की आपल्या इंग्रजी भाषेतलं व्याकरण जर तुम्हाला खरंच शिकून घ्यायचं असेल तर आज मी तुम्हाला एक अल्टिमेट टिप देणार आहे अल्टिमेट ट्रिक सांगणार आहे आणि तीच आता मी पुढच्या माझ्या संपूर्ण इंग्रजी व्याकरण शिकवताना म्हणजे तराठी भरती दोन हजार तेवीसच्या व्याकरणाव्यतिरिक्त इंग्रजी भाषेच्या व्याकरणाचा अभ्यास कसा केला पाहिजे म्हणजे आयुष्यभर कसा केला पाहिजे ते सांगणार आहे आणि त्याच्यासाठी एक शब्द मी इथे लिहितोय तुम्ही बघा त्याला प्लीज त्याला म्हणून व्हिज्युअलाइज युअर ग्रामर म्हणजे तुमचं ग्रामर तुम्ही काय करा व्हिज्युअलाइज करा हे एक नवीन प्रकारची संकल्पना तुमच्यासमोर मी लवकरच घेऊन येणार आहे आणि म्हणून तुम्ही आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा जेणेकरून ह्या सर्व सुंदर गोष्टी तुमच्यासमोर सर्वप्रथम येतील आणि तुम्ही अभ्यासाचा आनंद घेऊ शकाल आयुष्यभरासाठी ओके कारण की परीक्षा पास झालं आणि आपलं काम संपलं असं नसतं मुळात परीक्षेव्यतिरिक्त देखील आपला सतत इतरांशी संवाद सुरू असणार आहे आता आपण जास्त वेळ इकड तिकडच्या गप्पांना मारता डिरेक्टली आपल्या परीक्षेकडे येऊ प्रेपोजिशनवरती तुम्हाला कमीत कमी पंचवीस पैकी म्हणजे जे, जे पंचवीस प्रश्न आहेत आपल्याला इंग्रजी व्याकरणाचे तर या पंचवीस पैकी बिलीव्ह मी तुम्हाला चार ते पाच प्रश्न येतीलच हमखास आणि म्हणून या चार पाच प्रश्नांचा अभ्यास जर आपला इतका आनंददायी इतका चांगला होत असेल तर का का करू नये आणि तो करून घेताना आपली एक समज असते एक लॉजिक असतं एक अंडरस्टँडिंग असते त्याला देखील आपण जागलं पाहिजे ओके okay, तर आपण आता सुरू करत आहोत प्रेपोजिशन ऑफ डिरेक्शन याचं नावच बघा कसं आहे म्हणजे मला नावांमध्ये फार इंटरेस्ट आहे तो कसा डिरेक्शन डिरेक्शन म्हणजे दिशा त्यांनी का दिशा दाखवलेल्या असतात तुम्ही जर कधी गावाला गेले दिल, की गावाला जाताना एक मोठा बोर्ड येतो पुणे मुंबईकडे जाताना विशेष करून तुम्हाला असे बोर्ड दिसतात आणि तिथे दिल दिलेलं असतं इकडचा बाण दाखवलेला असला की म्हणजे आपल्याला इकडं जायचं नो इकडचा बाण असला की आपल्याला इकडं जायचं आणि एक सरळ बाण असला की इकडं जायचं रिव्हर्स बाण असला की इकडं हे बाण म्हणजे काय आहेत हे बाण म्हणजे आपले डिरेक्शन्स आहेत म्हणजे ते आपल्याला दिशा दर्शवतात आणि म्हणून शब्द देखील आपल्याला काय करत असतात दिशा दर्शवतात अशा दिशा दर्शवणाऱ्या शब्दांना आपण प्रेपजिशन ऑफ डिरेक्शन असं म्हणत असतो ऑलराइट सो right. so, चला पुढे जाऊया आता आणि बघूया आपण पहिला प्रेपजिशन ऑफ डिरेक्शन कोणता आहे इन टू द बॉक्स ओके okay. काय आहे इन टू द बॉक्स हे मजेदार आहे आपण कालचा जो बॉक्स आहे आणि बॉल आहे त्याला कंटिन्यू करतो आहेत आणि शेवटच्या दोन स्लाइडसमध्ये आपण स्टेस म्हणजे आपल्या पायऱ्या घेतलेल्या आहेत बॉल आहे ओके बॉलची दिशा कुठे आहे ती दाखवण्यासाठी आपल्याला काय करायला लागते द बॉल इज गोइंग इन टू द बॉक्स किंवा मी आहे इथे फॉर एक्झाम्पल इफ आय एम हिअर असा मी आहे हा बॉल माझ्या हातामध्ये आहे ओके okay? आणि हातातला बॉल मी काय करतो इथे ठेवतो आहे तर मग मी काय म्हणेल आय एम कीपिंग बॉक्स दॉक्स सॉरी बॉल आपण बॉल म्हणणार आहे पाहिजे मी बॉक्स म्हटलो त्याला आय एम किपिंग द बॉल बॉल इन टू द बॉक्स म्हणजे मी बॉलला बॉक्समध्ये ठेवत आहे म्हणजे एका स्थितीमधून दुसऱ्या स्थितीमध्ये नेत आहे किंवा तो बॉल असा फेकला आहे आणि तो त्या बॉक्समध्ये जातोय जातोय म्हणजे जा डिरेक्शन दाखवतोय तो काय करतोय बॉल इज एंटरिंग इन टू द बॉक्स आता बॉल त्या बॉक्समध्ये जात आहे आता मध्ये आपण त्याला इन नाही म्हटलो राईट इन असं नाही म्हटलो तर इन कसा स्टेटिक स्टेटिक आहे स्टेटिक पोझिशन आहे आपण काल बघितलेला आहे स्टेटिक पोझिशन ही कशी आहे टू इज अ व्हेरी डायनॅमिक पोझिशन अ व्हेरी कायनेटिक पोझिशन म्हणजे एका इथून तो दुसऱ्या इथे जात आहे सो द बॉल इज एंटरिंग हा इन टू केव्हा वापरायचा तुमच्या समोर ज्यावेळी प्रश्न येईल न चूज द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह करेक्ट ऑप्शन तुम्ही निवडा असं ज्यावेळी तुम्हाला सांगितलं जाईल त्यावेळी ते करेक्ट ऑप्शन निवडताना तुमच्या समोर असेल इन इन टू इन आणि विद इन म्हणजे हे सगळे मध्ये या सगळ्यांचे काय अर्थ होतात च्या मध्ये असे अर्थ होतात मग अशा भी तुम्हाला एखादी गोष्ट हो किंवा एखादं वाक्य दिलेलं आहे नो ते वाक्य सांगताना मग किंवा अशीच इमेज दिली फॉर एक्झाम्पल तर त्यावेळी तुम्हाला काय निवडायला लागेल इन्टू निवडायला लागेल परंतु हा बॉल ज्यावेळी इथे स्थिरावेल म्हणजे याच्यामध्ये जाईन तो नो म्हणजे मध्ये थांबला आहे आता था तो बॉल इथून आला आणि इथे थांबला आणि असं जर तुमच्या समोर इमेज असेल तर तुम्हाला काय करायला लागेल इन घ्यावं घ्यावा लागेल आणि आठवड्या भरामध्ये मी हा बॉल बॉक्समध्ये ठेवेल असं ज्या मी म्हणायचं आठवड्याभराच्या आत म्हणजे विद इन मला म्हणायला लागेल नो इनसाइड आणि इंटू तुम्ही असं म्हणू शकता स्थितीसाठी पण आपण आता इथे फक्त इंटू चा विषय घेणार आहोत ऑल राईट आसा मानून चाल कि आसा गया जाले मुले जी मी असं मानून चाललो आहे की ह्या सगळ्या गोष्टी व्हिज्युअलाइज झाल्यामुळे जे मी सुरुवातीला लिहिलं तुम्हाला प्रेपोजिशन जास्त सोप्या पद्धतीने समजायला मदत होईल ओके पुढे जाऊ आपण आणि बघूयात की पुढचा कुठला आहे आऊट ऑफ द बॉक्स आता मध्ये जो बॉक्स गेला तोच बॉक्स जम घेऊन काय होतोय आउट आऊट ऑफ द बॉक्स द बॉक्स इज आपण आता असं म्हणूया की बॉल जणू काही एखादी वस्तू वस्तू न राहतात ती एखादी अ सजीव गोष्ट आहे ना लिव्हिंग आपण असं म्हणू त्याला एखादा उंदीर आहे आपण असं okay, म्हणू फॉर एक्झाम्पल माऊस ओके म्हणजे आणखी सोपं जात उंदीर जर म्हटला तर मग तो उंदीर काय होतोय बॉक्स मध्ये तो, तो आधी जात होता राईट असा त्याला आपण काय म्हटलं इंटू द माऊस इज एंटरिंग इंटू द बॉक्स तो असा जेप घेऊन त्या बॉक्स मध्ये जातोय किंवा तो हळूहळू जातोय आपण त्याला इंटू म्हटलं आणि तोच उंदीर उडी मारून बाहेर जायला लागला तर आपण काय म्हणू द माऊस इज गोइंग आऊट ऑफ द बॉक्स म्हणू आऊट ऑफ द बॉक्स मी कसं लिहिणार द बॉल बॉल म्हणा किंवा माऊस म्हणा माऊस म्हटलं की आपल्याला आणखी जास्त सोप्या पद्धतीने विज्युअलाइज होतं द बॉल इज मूविंग कुठे मूव्ह होतोय तो आऊट ऑफ द बॉक्स म्हणजे आउट ही त्याची काय आहे दिशा आहे दिशा आहे नो आउट ही त्याची काय दिशा आहे म्हणून याला प्रेपोजिशन ऑफ डिरेक्शन असं म्हणतो आपण द बॉल इज मुंग आउट ऑफ द बॉक्स बॉक्सच्या बाहेर जात आहे याच्याऐवजी जर आपण असा घेतला किंवा नो तर आणखी तुम्हाला सोपं होणार आहे इज इट क्लिअर सो आय होप की तुम्ही हे सगळं एन्जॉय करतायत कारण की सोपं असण्याबरोबरच खूप सुंदररित्या इथे मांडलं पण गेलेलं आहे सो लेटस मूव्ह फॉर द नेक्स्ट आणि नेक्स्ट काय असणार आपलं टुवर्ड द बॉक्स नो आपण कशाकडे तरी जातो याचा अर्थ काय होतो सोप्या भाषेमध्ये याला म्हणतात च्या कडे काय म्हणतो आपण त्याला च्या कडे हा जे हे जे बॉल आहे तो वन टू थ्री तीन बॉल ब एकच आहे पण तो मूव्हिंग पोझिशनला आहे ओके नाहीतर तुम्ही म्हणाल की तीन बॉल्स मग इकडे बॉल्स राहिला असतं तीन बॉल नाही येत ते एकच बॉल आहे पण तो आपल्याला समजावं आपलं अंडरस्टँडिंग जास्त चांगल्या पद्धतीने व्हावं म्हणून ते काय केलं आहे हळूहळू विज्युअलाइज केलंय आपल्याला आणि आपला मूळ आता कुठे आहे इथे डार्क व्हिज्युअलाइजेशनकडे आहे नो म्हणजे त्या बॉल हळूहळू सरकला आहे आणि तो जात आहे ह्या बॉक्स कडे म्हणजे द बॉल इज मूविंग गोइंग टुवर्ड द बॉक्स समजते आता पुन्हा मी तुम्हाला सांगतो इथे या ऐवजी काय करा पुन्हा चिव्हा घेऊन घ्या ओके okay? किंवा कॅट घेऊन घ्या किंवा कॅमल घेऊन घ्या तुम्हाला जो प्राणी आवडत असेल तो प्राणी घ्या नो आणि मग तो प्राणी काय करतोय त्या बॉक्सकडे जात आहे टुवर्ड द बॉक्स च्याकडे जात आहे समजा मी कॉलेज कडे जर जात असेल आणि मला जर एखाद्या मित्राने विचारलं न कोणतरी माझ्याविषयी बोलतोय ही इज मुव्हिंग टुवर्ड द कॉलेज एक्झॅक्टली ती डिरेक्शन माझी दर्शवली जाते म्हणून ही काय याची डिरेक्शन एक्झॅक्ट आहे त्याच्यामुळे आपण काय म्हटलं टुवर्ड च्याकडे एक्झॅक्टली त्या दिशेकडे तो जातोय म्हणून आपण त्याला काय म्हटलं टुवर्ड द बॉक्स जायचं समजत आहे का इज इट इज इट की मला मिन्स आय बिलीव्ह की तुम्हाला हे सगळं सहजपणे समजत आहे ओके <coughs> म्हणून टुवर्ड बॉक्स म्हणजे हे जे बॉल्स आहेत ते बॉक्सकडे चालले आहेत आपण बघा गोल्फ वगैरे खेळणारे लोक असतात ते काय करतात एक बॉल घेतात असा मस्तपैकी यू यु नो त्यांच्या हातामध्ये स्टिक असते आणि ते जोरात बॉलला मारलं की तो तो जो हे असतो काय म्हणतात ना होल असतं त्या होलकडे हळूहळू तो बॉल काय जातो सरकत जातो त्या होलकडे तो बॉल हळूहळू सरकत जातो म्हणजेच काय होतं द बॉल इज गोइंग टुवर्ड द होल राईट तसंच इथे आहे नो हे टुवर्ड म्हणजे अशी सुरुवात झाली आहे असं असणार आहे ते नो सो दॅट इज टू बी अंडरस्टूड हे खूप सोपं आहे ऍक्च्युअली परंतु बरेचदा काय होतं ना खूप सोप्या गोष्टीच आपल्या टाळक्यात शिरत नाही बरेचदा मीन्स माझ्या टाळक्यात तर पूर्वी कधी शिरायच्या नाही पण जेव्हा मला वाटलं की हे खूप महत्त्वाचं आहे हे आपल्याला आयुष्यभरासाठी पुरणार आहे मग मी याकडे खूप विशेष लक्ष दिल्या कारणाने मला आता हे सोपं वाटायला लागतं मजा वाटायला लागते नो आधाव्याचे माझ्यासाठी देखील तेवढंच अवघड होतं जेवढं आता कुठल्याही एखाद्या साधारण विद्यार्थ्यासाठी अवघड असू शकेल नेक्स्ट इज द थिंग ऑफ अवे फ्रॉम द बॉक्स म्हणजे इकडनं आले हे बघा इकडनं आले ते राईट राईट इकडनं आले आणि मग इकडनं येऊन ते काय केले इकडे निघून गेले इकडे म्हणजे कुठे दूरवर च्या पासून दूर अवे म्हणजे काय मी तुझ्यापासून दूर जात आहे च्या पासून दूर, दूर। बॉक्स पासून दूर अवे फ्रॉम द बॉक्स दॅट दॅट इज गोईंग अवे फ्रॉम द बॉक्स म्हणजे बॉक्सपासून लांब चाललेले आहे पासून अवे फ्रॉम बॉक्सपासून लांब जात आहेत ओके सो दॅट इज वॉट म्हणजे खूप सोपं आहे बघितलं तरी लक्षात येतं की नेमकं यांना म्हणायचं काय आपण जर या आकृतीकडे नीट बघितलं दोन गोष्टी आहेत त्या आकृतीमध्ये एक बॉक्स आहे आपल्याकडे राईट आणि दुसरा आहे बॉल्स बॉल बौल किंवा बॉल की द बॉल इज गोइंग कुठे जात आहे नियर पण जाऊ शकतो जर याची डिरेक्शन या बॉलची डिरेक्शन जर आपण अशी ठेवली तर तो, तो नियर द बॉक्स होऊन जाईल टुवर्ड द बॉक्स होऊन जाईल परंतु आपण डिरेक्शन कशी ह्या डिरेक्शननुसार आपण हे प्रेप प्रिपेजेशन ऑफ काय म्हणतात त्याला राव डिरेक्शन घेतलेलं आहे राईट सो दॅट इज द व्हेरी फॅक्ट की अवे फ्रॉम द बॉक्स बॉक्सच्यापासून मी जगापासून दूर जात आहे आय एम गोईंग अवे फ्रॉम द वर्ल्ड मग कुठे जाणार आहे मग मी माझी एक जागा ठरवेन ओके असं कवी लोक म्हणतात लेखक मंडळी म्हणतात मोठमोठे डायलॉग रायटर्स असं म्हणत असतात तुम्ही काही म्हणू नका तुम्ही अभ्यासापासून दूर जाऊ नका डोंट गो अवे फ्रॉम युअर स्टडीज ओके ऑल राईट <coughs> पुढचा प्रकार आहे आपल्याकडे पास्ट द बॉक्स आता हे पास्ट द बॉक्स म्हणजे कसं माहिती आहे का याला आपण असं म्हणतो की बाय द बॉक्स म्हणजे त्याला लागून बाय द बॉक्स म्हणतात किंवा बियॉंड द बॉक्स म्हणतात जनरली हा जो प्रेपोजिशन आहे ना, past, नहीं college, box, side, bypass, ना पास, पास पास्ट हा सहसा कुणी वापरत नाही आहो म्हणजे बाय द कॉलेज बाय द बॉक्स बाय द साईड पास आपण म्हणतो ना पास नो बायपास रोड म्हणतो आपण तर ते बाय आपण जनरली म्हणतो परंतु हा पास्ट म्हणजे काय पास्ट टेन्सवाला पास्ट नाही आहे हा हा पास्ट म्हणजे काय आहे बाय द बॉक्स और बियॉन्ड द बॉक्स म्हणजे ते त्याला लगून निघालेत ओके ओवर द बॉक्स म्हणजे तो जंप मारून ओवर द बॉक्स च्या वरून बॉक्सवरून जात आहे बॉक्सवरून जात आहे नो no. चुवा माऊस इज जम्पिंग ओवर द बॉक्स आणखी सोपं होतं ते द माउस इज जम्पिंग ओवर द बॉक्स नो आणि मग आता तुमचा फार वेळ नाही घेता मी तुम्हाला ऑन टू द बॉक्स एक्झॅक्टली ऑन 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 टू आता ऑन मध्ये आणि ऑन टू मध्ये काय फरक आहे ते आपण एकदा पुन्हा बघून घेऊया जणू काय हा आपला ऑफला बॉक्स आहे राईट मला नाही ते चित्र काढता येत हो, राव खूप अवघड असतं माझ्यासाठी ओके हा आपला एक बॉक्स आहे आणि या बॉक्सच्या वरती ऑलरेडी जर आपण बॉल ठेवून दिलेला आहे राईट तर मग आपण याला ऑन म्हणतो राईट याला आपण म्हणतो की द बॉल इज ऑन द बॉक्स पण आहे राईट आउटसाइड आहे आणि आउटसाइड वरून उडी मारून तो जेव्हा इथे स्थिर होतोय थांबतोय त्याला आपण ऑन टू म्हणतो म्हणजे असं इन आणि इन टू मध्ये जो फरक आहे तोच ऑन आणि ऑन टू मध्ये आहे म्हणजे एका पोझिशन मधून दुसऱ्या पोझिशनवरती स्थिरावल्यानंतर त्याची जी डिरेक्शन असते ही जी डिरेक्शन दाखवलेली आहे आपल्याला या डिरेक्शनसाठी आपण काय करत असतो ऑन टू हे बारकावेच आपल्याला एक्झाममध्ये मध्ये पुढे नेत असतात पास करत असतात हे बारकावे जो समजून घेतो <coughs> त्याला एक्झाम सोपे जाते तर प्रश्न तर सोपेच असतात आपलं ऑल्टरनेटिव्ह चॉईस करणं याच्यामध्ये गडबड होते बरेचदा राईट सो so, ऑन टू द बॉक्स बॉल इथे होता तो असा टप्पा घेऊन याच्यावर आला नो टप्पा झाला आणि तो इथेच स्थिरवला मग काय म्हणतात द बॉल हॅज टेकन इट्स पोजिशन ऑन टू द बॉक्स ऑर द बॉल इज गोइंग ऑन टू द बॉक्स अशा पद्धतीने आपण ती गोष्ट बघू शकतो लेटस गो फॉर द नेक्स्ट ऑफ द बॉक्स आणि तिथेच स्थिरावल्यानंतर तो, तो पुन्हा खाली गेला की ऑफ द बॉक्स नो ऑफ रेकॉर्ड म्हणतात ऑफ द बॉक्स म्हणतात ऑफ द पॅव्हिलियन म्हणतात अंडर द बॉक्स पण तुम्हाला माहिती आहे हा बॉक्स आहे आणि त्याच्या अंडरमध्ये ह्या गोष्टी आहेत अराउंड द बॉक्स म्हणजे काय आपण असा बॉक्स आहे आणि खेळत आहेत गोल गोल राणी इतका इतका पाणी जसं बायका काय का करतात कडवा चौथच्या दिवशी त्या काय काय का ते असतं ना हा सातो जन्म हाच नवरा भेटू त्याच्यासाठी काय जे व्रत वैकल्य करतात तर त्यावेळी त्या काय करतात झाडाला झाडाच्या भवती याला काय म्हणतात भवती झाडाभोवती त्या प्रदक्षिणा घालतात तसं ही पण म्हणजे काय करते हा बॉल पण काय करतोय झाडाभोवती प्रदक्षिणा घालतोय मग ती प्रदक्षिणा आपल्याला कशी दिसते हा एक बॉल आहे आपला आपला मूळ बॉल हा आहे ओरिजिनल हा तुम्ही म्हणाले एवढे बॉल घालतायत का प्रदक्षिणा तिकडे नाही ऑरिजिनल आपला हा आहे आणि हा फिरतो आहे असा बघा मग इथून इथे आला इथून इथे आला इथून इथे आला इथून इथे आला इथून पुन्हा इकडे चालला नो अराउंड द बॉक्स येतो बॉक्स द बॉल इज दूविंग अराउंड द बॉक्स द बॉल इज मुंग अराउंड द बॉक्स बॉक्स भवती तो बॉल फिरत आहे हे है बॉल नहीं बर का एक दोन तीन चार चार नहीं तो एक है। प्लीज अंडरस्टैंड तो एक बॉल ने फाय हूह तो प्रदक्षिणा घलत सो प्लीज म्हणजे हा खूप गमतीचा भाग आहे की चार बॉ बॉल आहेत सर केव्हाच इजच का म्हणतायत हि नो याकडे लक्ष असू द्या प्लीज अँड द लास्ट समथिंग्स आर देअर रिमेंड डाऊन द स्टेअर्स मी तुम्हाला म्हटलं होतं डाऊन द म्हणजे खालून त्या स्टेअर्स आता अंडर पण खाली आणि डाऊन पण खाली पण हा डाऊन कसा आहे मुव्हिंग डाऊन आहे हा म्हणजे तो टप टप एकानंतर दुसरा आहे नो डाऊन स्टेस असा शब्दच आला आहे त्याच्यामुळे काय शब्द आहे <coughs> <coughs> डाऊन स्टेस आपण म्हणतो ना अप स्टॅस असा शब्दच आहे मुळात <coughs> <coughs> तर या पद्धतीने आपण डाऊनचा वापर करत असतो अप द स्टेस तो बॉल हाय बघा नो एक्सक्यूज मी बॉल हा आहे आणि तो पायऱ्या चढतोय काही द एक दोन पायऱ्या चढून झाले त्याच्या राईट तर इथपर्यंत आपला हा प्रवास आहे मॅटर ऑफ व्हॉट्स ए डिरेक्शन सो फार आर कन्संट प्रोनासिएशन्सचा जिथे आपण विचार करतोय त्या ठिकाणी आपण आपल्याला बघायला लागणार आहे की ह्या प्रोनौन्सिएशन्समध्ये डिरेक्शन्सचा वापर होतो प्लेसचा जागेचा वापर होतो आणि वेळेचा वापर होतो म्हणजे प्रोनौन्सिएशन्स आपण विशेष करून या तीन गोष्टींसाठी वापरतो नो कालच्या दिवशी आपण बघितलं प्लेस मग आपण बघितलं डिरेक्शन आज आणि मग आपण उद्या बघणार आहोत टाईम आता एक मुद्दा म्हणून याला एवढा वेळ देण्याचं काय कारण आहे माहिती आहे का की ह्या थोड्या कॉम्प्लिकेटेड गोष्टी वाट वाटू शकतात आपल्याला त्याच्यामुळे आपण एकानंतर दुसरं दुसऱ्यानंतर तिसरं असं घेतल्याने ती गोष्ट पुरेशा प्रमाणात कायमची आणि विशेष करून तुमच्या एक्झॅमसाठी तुम्हाला ती छानशी समजणार आहे त्या एक्झाममध्ये तुमचा गोंधळ उडू नये म्हणून ह्या सगळ्या गोष्टी इतक्या शांतपणे आरामशीर छोटे छोटे भाग करून आपण शिकत आहोत सो कीप स्टडिंग चांगला अभ्यास करा पंचवीसपैकी पंचवीस मार्क्स तुम्हाला पंचवीसपैकी पंचवीस प्रश्न तुमचे सोडवले गेले पाहिजेत आणि त्याचे जे पन्नास मार्क्स आहेत ते तुम्हाला नक्की मिळाले पाहिजेत नो म्हणजे एका गोष्टीकडे जर तुमचं शंभर टक्के लक्ष केलं ते तुम्ही क्रॅक केलं की मग तुम्हाला सोपं जाणार आहे सो दिस थिंग्स विल शुअरली हेल्प यू विशो ऑल द बेस्ट चॅनलला सबस्क्राईब करायला मुळात अजिबात विसरू नका जेणेकरून तुम्हाला या चॅनलशी संबंधित सगळ्या गोष्टी पटकन माहीत होऊ शकतील सो कीप थैंक थँक्यू व्हेरी मच